तर मित्रांनो, आपण सुडोकू गेम खेळायला शिकत असाल तर एखाद्या न्यूजपेपरमधील इझी लेवलचं एखादं सुडोकू गेम घ्या आणि सोबत एक पेन्सिल आणि इरेजर घेऊन बसा. या सुडोकूमध्ये 9 रो आणि 9 कॉलम्स असतात. या प्रत्येक रो आणि कॉलममध्ये एक अंक भरायचा असतो आणि प्रत्येक रो आणि प्रत्येक कॉलममधील अंक रिपीट झाले नाही पाहिजे. त्याचप्रमाणे या सुडोकूमध्ये 81 छोटे छोटे स्क्वेअर्स असतात. ह्या स्क्वेअरमध्ये एक अंक भरायचा असतो आणि यामध्ये 9 स्क्वेअर मिळून हा एक बॉक्स झालेला असतो. हा बॉक्स हा डार्क लाईननं सेपरेट केलेला दिसतो आहे. असे 9 बॉक्स असतात. या प्रत्येक बॉक्समध्ये 1 ते 9 हे अंक भरायचे असतात. या बॉक्समधील कुठलेही अंक रिपीट झालेले नाही पाहिजे. म्हणजेच प्रत्येक रो प्रत्येक कॉलममधील अंक आणि बॉक्समधील अंक रिपीट झाले नाही पाहिजे. या सुडोकूमध्ये कुठल्याही रो आणि कॉलममध्ये कुठलाही अंक रिपीट झाला नाही आहे, आपण पाहू शकता. आणि कुठल्याही बॉक्समध्ये पण हा अंक रिपीट नाही आहे. हे सोडवण्यासाठी आपण कुठूनही सुरुवात करू शकतो. त्यामध्ये एक वगळण्याची पद्धत आपण वापरू शकतो. अंक वगळण्यासाठी जसे इथे 8 आहेत म्हणजे इथे 8 येणार नाही, इथे 8 आहेत म्हणजे इथे पण 8 येणार नाही, म्हणजे इथे 8 येणार. त्याचप्रमाणे इथे 7 आहेत म्हणजे इथे येणार नाही, इथे 7 आहेत म्हणजे इथे येणार नाही. त्याचप्रमाणे इथे पण 7 आहेत म्हणजे इथे येणार नाही, म्हणजे इथे 7 येणार. आपण जसं जसं हे सुडोकू सोडवत जातो तसं तसं आपलं लॉजिक डेव्हलप होत जातं. आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया. जसं की इथे 9 आहे, त्या अर्थी इथे 9 येणार नाही, म्हणजे इथे किंवा इथे 9 येणार. ज्या अर्थी इथे दोन्हीपैकी एका ठिकाणी 9 येणार, त्या अर्थी इथे 9 येणार नाही. म्हणजेच ह्या बॉक्समध्ये इथे किंवा इथे 9 येणार. ज्या अर्थी इथे किंवा इथे 9 येणार, म्हणजे इथे 9 येणार नाही, म्हणजे इथे किंवा इथे 9 येणार. म्हणजे आणि या इथे 9 असल्याकारणाने इथे पण 9 येणार नाही, म्हणजे इथे 9 येणार. अशा प्रकारे आपण डबल ट्रिपल लेवलचं लॉजिक डेव्हलप करू शकतो. एका सुडोकूचे वेगवेगळे 4 उत्तरं असू शकत नाहीत, एकच उत्तर असू शकतं. जसं जसं आपण हा गेम खेळत जातो, रोजोरोज प्रॅक्टिस करत जातो, आपण जास्त जास्त डिफिकल्ट लेवलचं सुडोकू सोडू शकतो.